फॉर्म कसा बनवायचा ते पण इथं बघून घेऊ. तर हे सिंपल आहे, एक मी कंटेनर क्रिएट करून घेतो ज्यामुळं मला दोन्ही साईडला प्रॉपर स्पेस मिळणार आहे. ओके, मी एक डिव क्रिएट केला आणि त्याला क्लास असाइन केला कंटेनर. ओके, तर इथं आपल्याला फॉर्म क्रिएट करायचा आहे. आपण नॉर्मल फॉर्म कसा क्रिएट करतो तेव्हा एकदा बघून घेऊ. फॉर्म टॅग, फॉर्म टॅगमध्ये सपोज आपण देत असतो लेबल. सपोज लेबल आपल्याला एक लॉग इन फॉर्म बनवायचा असेल तर आपण सिम्पल युजर नेम असं एक लेबल देतो. त्यानंतर युजर नेम ॲक्सेप्ट करण्यासाठी एक इनपुट टॅग घेतो ज्याच्यामध्ये ज्याचा टाईप टेक्स असा घेऊन. सपोज याला प्लेस होल्डर आपण युजर नेम असं देतो. सेम पासवर्ड फील्डसाठी आपण असंच काहीतरी एक लेबल घेऊन आणि पासवर्ड फील्डसाठी इनपुट टाईप पासवर्ड देऊन इथं प्लेस होल्डर पासवर्ड असं लिहितो. त्यानंतर आपण बटन क्रिएट करायचं असतं आपल्याला तर आपण कसं लिहितो बटन ज्याच्यामध्ये सपोज आपल्याला लॉग इन आणि त्या बटनचा टाईप असतो सबमिट. हे झालं HTML ची फॉर्मॅटिंग. आपण इथं थोडं पण CSS किंवा बूटस्ट्रॅप इथं अप्लाय केलेलं नाही. तर याचं आउटपुट कसं दिसेल ते तर बघून घ्या. ओके, असं काही अशा प्रकारे तुम्हाला ते बघायला भेटणार आहे. ओके, चला आता बघू बूटस्ट्रॅपमध्ये फॉर्म प्रॉपरली डिझाईन कसा करायचा. तर बूटस्ट्रॅपमध्ये एक क्लास तुम्हाला दिलेलाच असणार आहे हे करण्यासाठी. आणि फॉर्म एलिमेंट आहे म्हणून प्रत्येक क्लासची सुरुवात होणार आहे फॉर्म ह्या वर्डनं. ओके, एवढं लक्षात ठेवा. आता यामध्ये बघा लेबल आणि आपलं जे इनपुट टॅग आहे या दोघांना मिळून आपल्याला कंबाईनली म्हणायचं आहे फॉर्म कंट्रोल, फॉर्म ग्रुप, सॉरी लेबल आणि आपलं जे इनपुटसाठी यूज होणारे जे कंट्रोल असणार आहे त्या दोघांचं कॉम्बिनेशन. सपोज मी लेबल प्लस इनपुट टॅग असं लिहितो सध्या नॉर्मली. या दोघांचा जे कॉम्बिनेशन आहे यांना यंदा बनायचं आपल्याला फॉर्म ग्रुप. त्यानंतर जे पण आपलं इनपुट कंट्रोल आहे ओके, जसं ह्या हा एक चेकबॉक्स म्हणजे कंट्रोल, इनपुट कंट्रोल, तर याला आपल्याला म्हणायचंय फॉर्म. मी अगोदरच सांगितलं की सगळ्या फॉर्मचे जी पण CSS अप्लाय करायची जर असेल कोणती पण तर तुम्हाला फॉर्म या वर्डनं सुरुवात करायची. आणि हे कंट्रोल असल्यामुळं फॉर्म कंट्रोल हा एक क्लास तुम्हाला भेटणार आहे. फॉर्म ग्रुप या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला सपोज मी एक डिव क्रिएट करतो आणि त्या डिवला मी क्लास असाइन करतो फॉर्म ग्रुप. ओके, आणि फॉर्म ग्रुपमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतील, एक लेबल आणि त्या लेबलचं कंट्रोल. ओके, मी एक लेबल घेतलं आणि त्यामध्ये कंट्रोल दिला. आता सेम असंच बाकीच्यांसाठी पण करून घेतो लेबल. ओके, आणि इनपुट टॅग मी प्रॉपरली एकदा प्रॉपर स्पेसिंग देतो जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं पडेल. तर आपण सिंपल काय केलं, एक डिव क्रिएट केला आणि त्यामध्ये लेबल आणि इनपुट टॅग या दोघांना कंबाईन करून घेतलं. तर ही फर्स्ट स्टेप आहे. लेबल आणि कंट्रोल या दोघांना कंबाईन करून तुम्हाला फॉर्म ग्रुप असं टाकायचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता त्यामुळं काय झालं, एवढी CSS तुम्हाला भेटेल. आता हा जो कंट्रोल आहे हा प्रॉपरली आणखी डिझाईन झालेला नाही. तर मी सांगितलं होतं की जो पण इनपुट कंट्रोल असेल त्याला तुम्हाला क्लास असाइन करायचा आहे फॉर्म कंट्रोल. तर मी इथं क्लास याला असाइन करतो फॉर्म कंट्रोल. ओके, सेम हाच क्लास वन खालचं जे पासवर्ड फील्ड आहे
त्याला पण असाईन करून टाकू. तर तुम्ही बघू शकता प्रॉपरली एक फॉर्म सारखा याला सी एस एस अप्लाय झालेली. त्यानंतर हे बटन आहे, तर बटनसाठी पण काही क्लास आहे. तर ते क्लास आपण लगेच डिस्कस करणार आहे. आपण हे बटन असल्यामुळे एक क्लास दिलेला आहे BTN. सिंपल हजरही तुम्ही अप्लाय केला ते अशा प्रकारचं बटन तुम्हाला इथं बघायला भेटा. याच्यामध्ये कलरिंग जर तुम्हाला करायची असेल तर सेम तसंच आपण BG डेंजर घेतलं होतं, BG प्रायमरी घेतलं होतं, सेम तसंच BTN कारण बटन आहे त्यामुळे BTN ना सुरुवात करायची सगळ्यांची. तर मी तर BTN प्रायमरी असं घेतो. ते प्रायमरी कलरचं बटन तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे. ओके ओके चला बटनचे टाईप दाखवतो मी तुम्हाला. तर बटनचे टाईप सिंपल आहे. सपोज हे एक बटन आहे जे आपण बटन प्रायमरी म्हणून क्रिएट केलं होतं. सपोज एक दुसरं बटन जे डेंजर कलरचं असू शकतं, नाही तर सक्सेस कलरचं असू शकतं, सक्सेस म्हणजे ग्रीन, किंवा वॉर्निंगचं पण असू शकतं. ओके ते चार टाईपचे बटन मोस्टली यूज होतं बूटस्ट्रॅपमध्ये, त्यामुळे इथं यूज केलं. हे बघा चार प्रॉपर कलर आणि प्रॉपर बटन तुम्हाला इथं मिळतील. हे झाले नॉर्मल चार बटन. सपोज तुम्हाला दोन बटनचा जर ग्रुप जर क्रिएट करायचा असेल तर तो पण तुम्ही क्रिएट करू शकता. एक डिव घ्यायचा, त्या डिवला सिंपल एक क्लास असाइन करायचा BTN ग्रुप. जसं आपण फॉर्म ग्रुप केलं होतं सेम तसं BTN ग्रुप. सपोज मी हे दोन बटन कॉपी आणि पेस्ट करून जर इथं टाकले तर हे दोन बटन कसे वेगळे दिसणार आहे ते तुम्ही बघा. हे दोन बटन एकाच ग्रुपमध्ये तुम्हाला बघायला भेटतील तिथं. हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर हे होतं बटनचं. तर आपण बघितलं जेवढे पण कंट्रोल्स असतील इनपुट कंट्रोल त्यांना आपल्याला क्लास असाइन करायचा आहे. फॉर्म कंट्रोल आणि लेबल आणि फॉर्म कंट्रोल या दोघांना ग्रुप करून त्या डिवमध्ये टाकायचं आहे. त्या डिवला क्लास असाइन करायचा आहे फॉर्म ग्रुप. ओके हे आय थिंक तुम्हाला कळलं असेल. त्यानंतर चला एक प्रॉपर फॉर्म डिझाईन करून दाखवून मी तुम्हाला. सो जर आपल्याला एक स्टुडंट ॲडमिशन फॉर्म डिझाईन करायचा आहे तर मी एक ड्यू घेतो. इथं ड्यू, त्या ड्यूला क्लास असाइन करू आपण कंटेनर. आणि इथं H2 टॅग मध्ये हेडिंग देतो स्टुडंट ॲडमिशन फॉर्म. ओके तिथं सिंपल स्टुडंटची माहिती घ्यायची आपल्याला. तर पहिला एक क्लास ड्यू राहील, त्या ड्यूमध्ये आपल्याला क्लास असाइन करायचा आहे फॉर्म ग्रुप. फॉर्म ग्रुपमध्ये दोन गोष्टी घ्यायच्या आपल्याला, एक लेबल ओके आणि इनपुट टॅग टेक्स्ट की. आणि इनपुट टॅगला कोणता क्लास असाइन करणार आहे तुम्ही, कोणता करणार आहे, फॉर्म कंट्रोल. तर हे एकदा आउटपुट तुम्हाला इथं मी दाखवतो. तर आपण दुसरं पेज बनवलं होतं form.html. ओके तर एक स्टुडंट ॲडमिशन फॉर्म इथं हे पण आलेलं हेडिंग. आपण लेबलमध्ये काहीच नाही दिलेलं. मी इथं लिहितो स्टुडंट नेम. ओके हे बघा स्टुडंट ॲडमिशन फॉर्म, स्टुडंट नेम आणि हे इनपुट टॅग. सेम असंच
password. हे झालं स्टुडंट नेम, सपोज डे सेकंड राहील डी ओ बी. त्यानंतर सपोज ईमेल, ओके ओके. फक्त इथं टाईप ईमेल होईल, इथं डेट इनपुट टाईप डेट, बाकीचं तर ॲज इट इज राहील डी ओ बी ईमेल. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त सपोज मला जर ऍड्रेस जर घ्यायचा असेल तर आपण टेक्स्ट एरिया यूज करतो. मग टेक्स्ट एरियाला कोणता क्लास असाइन करायचा? सेम तोच राहणार आहे फॉर्म कंट्रोल हा क्लास. ओके, बाकीचं काही चेंजेस तुम्हाला करायची गरज नाही. ओके, इथं हा तो टेक्स्ट एरिया आलेला आहे, मी त्याला ऍड्रेस करून घेतो. ऍड्रेस आता यामध्ये बघा, टेक्स्ट एरियाची हाईट जर तुम्हाला वाढवायची असेल तर आपण कोणता ऍट्रिब्यूट यूज करतो? रोज. तर ती रोज सपोज मला 8 रोज ठेवायची आहे. ओके, ती इथं बघा प्रॉपर तेच आलेले. हे होतं टेक्स्ट एरियाबद्दल. सपोज मला सिलेक्ट टॅग यूज करायचा असेल तर आपण सपोज चूज सब्जेक्ट किंवा चूज क्लास, आपण कोणत्या क्लासला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचं आपण इथं देऊ. तर इथं यूज होईल सिलेक्ट टॅग, त्याला पण आपल्याला फॉर्म कंट्रोलच क्लास असाइन करायचा आहे. त्यामध्ये असतात मल्टिपल ऑप्शन्स, मल्टिपल ऑप्शन्स इथं राहील बी सी ए सपोज, इथं मल्टिपल एम सी ए सपोज, हे असेल बी सी एस, एम सी एस, एम एस सी. याचं आउटपुट तुम्हाला इथं दाखवतो मी. ओके, हा झाला स्टुडंट ॲडमिशन फॉर्म. इथं पण प्रॉपर सिलेक्ट टॅग तुम्हाला इथं बघायला भेटेल. तर सांगायचं एवढंच, जे फॉर्म कंट्रोल असणार आहे ज्याच्यामध्ये टेक्स्ट एरिया तुम्हाला कोणकोणत्या इलिमेंटला फॉर्म कंट्रोल हा क्लास असाइन करायचा आहे त्याची लिस्ट मी तर तुम्हाला देतो. ओके, तर तुम्ही इनपुट टॅग, मी तर टॅग नेम लिहिणार आहे टॅग नेम. तर तुम्ही इनपुट टॅग असेल किंवा सिलेक्ट टॅग असेल किंवा टेक्स्ट एरिया असेल, ओके, या तिघांना तुम्ही तुम्हाला क्लास असाइन करायचा आहे. क्लास नेम तुम्हाला असाइन करायचे फॉर्म कंट्रोल. ओके, बस एवढं लक्षात ठेवा. सिंपल एवढं जरी तुम्हाला लक्षात राहिलं तर सगळं तुम्ही करू शकता. त्यानंतर असतील जर सपोज तुम्हाला चेकबॉक्स यूज करायचे असतील किंवा रेडिओ बटन्स यूज करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला थोडं वेगळं फॉर्म, वेगळे क्लासेस त्याच्यासाठी दिलेले. तर ते इथं दाखवतो तुम्हाला फॉर्म कंट्रोलसाठी कोणकोणते टॅग आहे. इथं बघा फॉर्म कंट्रोलसाठी जरी टेक्स्ट एरियाला पण तुम्हाला क्लास असाइन करायचा आहे, चेक्स बॉक्स जर तुम्हाला क्रिएट करायचे असतील तर एक ड्यू क्रिएट करायचा आहे, त्या ड्यूला तुम्ही क्लास असाइन करणार आहे फॉर्म चेक. ओके,
आणि चेक बॉक्स ला तुम्हाला क्लास असाइन करायचा आहे फॉर्म चेक इनपुट हा एक क्लास असाइन करायचा आहे. कसं करायचं ते इथं दाखवतो मी तुम्हाला. सपोज आपल्याला चेक बॉक्स क्रिएट करायचा आहे युअर हॉबीज असं एक लेबल आपल्याला इथं द्यायचं आहे. तर इथं मी सिंपल काय करणार आहे, आपल्याला हॉबीज लिहायचं आहे त्यामुळे एक ड्यू क्रिएट करून घेऊ. हा राहील फॉर्म ग्रुप. ओके, याच्यामध्ये आपल्याला एक लेबल घ्यायचं आहे, लेबलमध्ये हॉबीज असं आपण देऊ आणि त्यानंतर हॉबीज नंतर सपोज आपल्याला चेक बॉक्स द्यायचे तर सिंपल काय करणार आहे आपण एक ड्यू ज्याच्यामध्ये आपल्याला क्लास असाइन करायचा आहे फॉर्म चेक आणि यामध्ये आपण एक लेबल घेतो त्या लेबलमध्ये इनपुट टॅग लिहितो आणि इनपुट टॅगला आपण इनपुट टाईप देत असतो चेकबॉक्स ज्याच्यामुळे तो चेकबॉक्स क्रिएट होतो. आणि हे लेबल कशासाठी आहे, सपोज हे प्लेइंग साठी, प्लेइंग क्रिकेट ही माझी हॉबी आहे तर ते आपण असं देतो. तर या लेबलला आपल्याला सिंपल एक क्लास असाइन करायचा आहे फॉर्म चेक लेबल आणि जो इनपुट टॅग आहे याला आपल्याला क्लास असाइन करायचा आहे फॉर्म चेक कंट्रोल, सॉरी फॉर्म चेक कंट्रोल एक एकदा बघून घेतो. फॉर्म चेक इनपुट आहे, कंट्रोलच्या ऐवजी इनपुट घ्यायचं आहे. ओके, आउटपुट एकदा बघून घेऊ आपण इथं. चला इथंच दाखवतो. तर इथं सिंपल एक चेकबॉक्स आलेला आहे हो असा. ओके, याला थोडं बी आर टॅग जी टेक्निक आपण अगोदर याच्यामध्ये यूज केली होती ज्यानं आपल्याला स्पेस भेटला होता तोच टेक्निक मी इथं खाली यूज करतो. बी आर टॅग ज्यानं एम टी लाईन ड्रॉ होतात तसं चेकबॉक्स इथं आलेले आहे. मल्टिपल चेकबॉक्स जर तुम्हाला घ्यायचे असतील तर सेम तीच टेक्निक यूज करायची आहे. फॉर्म चेक हा एक चेकबॉक्स आहे ज्याच्यामध्ये एक फॉर्म चेक लेबल आहे आणि फॉर्म चेक इनपुट ह्या दोन गोष्टी, हे दुसरं तिसरा चौथा चार वेळेस पाहिजे होते तर चार वेळेस आपण कॉपी पेस्ट केली. ओके, सो तुम्ही चेकबॉक्स क्रिएट करू शकता. त्यानंतर तसं नॉर्मली पण तुम्ही चेकबॉक्स क्रिएट करू शकता पण बूटस्ट्रॅपची सी एस एस त्याला अप्लाय होणार नाही. ओके, त्यानंतर याऐवजी रेडिओ बटन्स कसे क्रिएट करायचे ते इथं तुम्हाला बघायला मिळतील. हे इनलाईन चेकबॉक्स आहे, इनलाईनमध्ये तुम्हाला फॉर्म चेक इनलाईन द्यायचं आहे, बाकीचं ॲज इट इज राहील. म्हणजे काय, जर मी फॉर्म चेक जिथं लिहिलेले ओके हे जर मी रिप्लेस केलं फॉर्म चेक इनलाईन तर सगळे चेक बॉक्सेस इनलाईन म्हणजे एका लाईनमध्ये आपल्याला बघायला मिळतील. ओके, हे रिप्लेस करून मी तुम्हाला आउटपुट दाखवतो. जे चेक बॉक्स आलेले ते एका लाईनमध्ये तुम्ही बघू शकता आणि हे एका लाईनमध्ये आलेले. ओके, हे होतं चेकबॉक्स बद्दल. सेम ॲज इट इज तुम्ही रेडिओ बटन्स पण बघू शकता खाली, त्यामध्ये पण तुम्हाला सिंपल तुम्ही रेडिओ बटन पण तसेच यूज करू शकता. त्यामध्ये फॉर्म चेक आहे, फॉर्म चेक इनपुट सेम ॲज इट इज, फक्त तुम्ही रेडिओ बटन तिथं घेणारे बस, बाकीचं काही नाही. ओके,
आता तुम्ही साइजिंग पण ठरवू शकता. सपोज तुम्हाला जर लार्ज फॉर्म कंट्रोल पाहिजे असेल तर तुम्ही क्लास असाइन करू शकता फॉर्म कंट्रोल एल जी, ओके. आणि जर तुम्हाला स्मॉल पाहिजे असेल तर फॉर्म कंट्रोल एस एम, जर नॉर्मल पाहिजे असेल तर फॉर्म कंट्रोल, ओके. त्यानंतर हे होतं फॉर्म बद्दल. चला मी फॉर्म मध्ये ग्रीड सिस्टीम कशी यूज करायची ते आपण बघू. सध्या सपोज मला स्टुडंट नेम विड्थ असाइन करायची आहे 4, डेट ऑफ बर्थला विड्थ करायची आहे 4, आणि ईमेलला करायची आहे 4, जेणेकरून 4×3=12 म्हणजे ते एका कॉलममध्ये दिसतील. तर ते कसं करायचं आहे ते आपण इथं नॉर्मली आपण जसं करतो सेम तसंच करणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, हे स्टुडंट नेम ओके प्लस डेट ऑफ बर्थ प्लस ईमेल हे तीन आपल्याला एका रो मध्ये टाकायचे. सपोज तर मग सिम्पल आपण काय कर कसं यूज करू, एक रो क्रिएट करून घेऊ इथं, ओके रो, आणि त्या रो मध्ये आपल्याला यांना टाकायचे. सपोज सिम्पल तर ज्याच्यामध्ये आपल्याला तीन कॉलम पाहिजे म्हणून सिम्पल मी इथं तीन कॉलमसाठी विड्थ असाइन करावं लागेल 4, म्हणून कॉल एम डी 4 याच्यामध्ये इथे पेस्ट करतो मी जेवढं होतं तेवढं. आणि हे जे याच्यामध्ये राहणार आहे फक्त फर्स्ट, फर्स्ट काय आहे फक्त स्टुडंट नेम हे फर्स्ट कॉलम मध्ये पाहिजे आपल्याला. आणि बाकीचे जे दोन आहे यांना पण सेम असंच. हा दुसरा कॉलम, दुसरा कॉलम कसं क्रिएट करणार आपण, कॉल एम डी 4 हा झाला दुसरा कॉलम. याच्यामध्ये सपोज आपल्याला ठेवायचं आहे डेट ऑफ बर्थ, ओके. मी थोडं फॉर्मॅटिंग करून घेतो प्रॉपर. त्यानंतर थर्ड कॉलम आपल्याला क्रिएट करायचं आहे, आणि त्या थर्ड कॉलममध्ये आपण जे लास्ट आपलं इनपुट राहिलेलं आहे तो आपण त्याच्यामध्ये फॉर्म ग्रुप जो आहे तो त्याच्यामध्ये इंटर करून घेऊ, ओके. तर आपण सिम्पल काय केलं, तीन कॉलम क्रिएट केले आणि त्या तीन कॉलममध्ये तीन वेगवेगळे फॉर्म ग्रुप पेस्ट केले, बाकीचं काहीच नाही केलं. तर इथं तुम्ही प्रॉपरली बघू शकता की जे कंट्रोल आलेले हा जो फॉर्म ग्रुप आहे फर्स्ट, हा फर्स्टला विड भेटली 4, याला 4, याला 4, तर ते एका लाईनमध्ये आलेले. असं तुम्ही ग्रीड सिस्टमचा यूज करून एक प्रॉपर फॉर्म डिझाईन करू शकता. जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही डिझाईन करू शकता, ओके. हे होतं फॉर्म बद्दल. त्यानंतर बाकीचे पण काही गोष्टी आहे ज्या खूप इंटरेस्टिंग आहे, पण हे आपण नंतरच्या लेक्चर्समध्ये डिस्कस करू. जिथं तुम्ही बघू शकता करोसले, जिथं ज्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट लागणार आहे आणि तुम्हाला जावास्क्रिप्टची फाईल इन्क्लूड करावी लागेल. करोसल म्हणजे स्लायडर, एक इमेज स्लायडर तुम्ही क्रिएट करू शकता. जर तुम्हाला रेडीमेड नेव्हिगेशन बार जर बनवायचा असेल तर तुम्ही नेव बार यूज करू शकता, किंवा जर तुम्हाला अलर्ट्स किंवा बाकीच्या पण गोष्टीसाठी इथं क्लासेस दिलेले. आय थिंक हे बेसिक्ससाठी ठीक आहे, बाकीचा ॲडव्हान्स आपण नंतर बघू.